तर गोवा सरकारने आज निर्णय घेतलेला आहे की शाळा आणि धार्मिक स्थळं अर्थात मंदिरं यांच्या 100 मीटरच्या आतमध्ये दारूच्या दुकानांना परवानगी देण्याचा आणि या दारूच्या दुकानांकडून दुप्पट फी वसूल करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि हे पर्यटन वाढीच्या दृष्टीने केलं जातं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु ह्या माध्यमातून आज कॅसिनोच्या माध्यमातून गोव्यातली युवा पिढी जी बर्बाद होते आहे अशा स्थितीत दारूची दुकानं त्या ठिकाणी चालू करणं हे शाळा आणि मंदिरांच्या ठिकाणी हे कितपत योग्य राहील आणि ह्या माध्यमातून हिंदू भाविक हा दारूच्या आहारी जर गेला तर तो मंदिरात जाईल का आणि यातून टुरिझम निर्माण होईल का. जर तुम्हाला एका प्रकारे धनच हवं असेल तर आज उत्तर प्रदेश सरकारने आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्या ठिकाणी त्यांनी एक प्रयत्न केला. आज तिथे काशी विश्वनाथ कॉरिडॉर किंवा अयोध्या मथुरा यांच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचं धार्मिक पर्यटन चालू झालं आणि आज उत्तर प्रदेश सरकार 25,000 कोटींच्या निधीच्या माध्यमातून आज ते देशातलं पर्यटनातलं पहिल्या क्रमांकावरचं राज्य ठरलेलं आहे. एवढी तर गोवा सरकारची अर्थव्यवस्था आहे त्यामुळे गोव्यामध्ये एवढी प्राचीन मंदिरं असताना गोव्याची एवढी संस्कृती असताना दारूच्या माध्यमातून पर्यटकांना प्रमोट करण्याचा प्रयत्न करणं हा मला वाटतं निंदनीय गोष्ट आहे आणि यामुळे या अधिवेशनाच्या माध्यमातून आम्ही याचा निषेध व्यक्त करतो आणि आम्ही सरकारला आव्हान करतो की हा निर्णयाचा पुनर्विचार केला जावा आणि केवळ पर्यटनाच्या दृष्टीने होऊ नये. कारण आज FSSIच्या माध्यमातून नियम आहे की शाळांच्या जवळ फास्ट फूडची सेंटर बनवता येणार नाहीत. जर फास्ट फूडची सेंटर बनवायला जर सरकारचा विरोध आहे तर या ठिकाणी दारू विकायला कशी काय परवानगी असू शकेल. आणि म्हणून गोव्यातल्या युवा पिढीच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर मला वाटतं सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार केला पाहिजे. धन्यवाद.